पत्नी व मुलांसह दुचाकीहून जाणाऱ्या केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाची दुचाकी गोदावरी उजव्या कालव्यात पडली होती। यामध्ये जवानाची पत्नी व दोन मुलांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आलं होतं, तर बेपत्ता जवानाचा 20 तासांपासून शोध सुरू होता। पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मदत कार्यासाठी 1 तासापासून घटनास्थळी ठाण मांडलं होतं। त्यांनी अजून बचाव पथकाला पाचारण करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या। अखेर 20 तासाच्या प्रयत्नानंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह हाती लागलाय। गणेश सुखदेव गीते वय वर्ष 36 राहणार मेंढी तालुका सिन्नर असे या जवानाचं नाव असून तो पत्नी मुलांसह गावाकडे दुचाकीने येत असताना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील चोंढी शिवारात हा प्रकार घडला होता। मेंढी येथील गणेश सुखदेव गीते हे केंद्रीय राखीव सुरक्षा बलात कार्यरत होते। पंतप्रधानांच्या विशेष पथकात ते तैनात होते। 24 फेब्रुवारी रोजी ते सुट्टीवर आले होते। बुधवार दिनांक 8 रोजी गणेश पत्नी रूपाली, मुलगी कस्तुरी तसंच मुलगा अभिराज गीते यांच्यासह शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते। शिर्डीहून मोटरसायकलने परतत असताना नांदूर मधमेश्वर धरणातून गेलेल्या उजव्या कालव्याच्या बाजूने चोंढी शिवारात असलेल्या घराकडे जात असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मेंढी ब्राह्मणवाडे रस्त्यावर तवंग परिसरात गणेशच्या मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल उजव्या कालव्यात पडली होती। या अपघातामध्ये मुलगी मुलासह पत्नीला वाचवण्यात नागरिकांना यश आलं होतं, मात्र गणेशचा मृतदेह हा पाण्याबरोबर वाहून गेला होता। तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर गणेश गीते याचा मृतदेह हाती लागलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शिर्के, सिन्नर। स्टार 24 फास्ट न्यूज।